जे महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडतं चॅनल चॅनलमध्येच नाव आहे शेट माउस क्रिएशन तर आपण आज स्पेशल फ्लॅश वॉर्निंग इफेक्ट्सचा व्हिडिओ करणार आहोत आणि फ्लॅश वॉर्निंगसाठी आपण दुसरं कुठलं ॲप न यूज करता फक्त आणि फक्त अलाईट मोशन ही ॲप यूज करणार आहे तर ही व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला फक्त तीनच ॲप लागणार आहेत कायन मास्टर आलाईट मोशन आणि पिक्साल्ट तर तुम्ही हे सर्व डाउनलोड करून घ्यायचे आहेत तुमच्याकडे जर कायन मास्टर नसेल तर त्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक भेटून जाईल आणि अलाईट मोशन जर नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला पिन केलेला आहे चला तुम्हाला आधी डेमो डेमो दाखवून घेतो तर मित्रांनो तुम्हाला डेमो कसा वाटला ते आधी सगळ्याजण आधी कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा आणि ह्या व्हिडिओचं जे काय आता मटेरियल असणार आहे त्या मटेरियल एक पासवर्ड असणार आहे ते पासवर्ड फक्त आपण एकाच पार्टमध्ये देतो दोन पार्टमध्येच आपण बंद केला आहे तर तुम्ही त्या का पासवर्डसाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि हा पासवर्ड एक्स्ट्रॅक करण्यासाठी तुम्ही झेड आयचीवर हे ॲप यूज करा त्या जर तुम्हाला एक्स्ट्रा करण्यास किंवा डाऊनलोड करण्यास काय प्रॉब्लेम आला तर तुम्हाला एका व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तेव्हा तुम्ही व्हिडिओ पाहू शकता टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसतं तर टेलिग्राम चॅनल आपल्या जॉईन करा कारण तिथं आपण ह्या व्हिडिओचं जे काय लाईक आहे असतं ते कम्प्लीट झाल्यानंतर आपण तिथं मटेरियल देत असतो तर टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा ते लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल अजूनही तुम्ही आपल्या इंस्टाग्रामवरती फॉलो केलं तर फॉलो करा इंस्टाग्राम छोट्या तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला अलर्ट मोशन लागणार आहे आणि कायन मास्टरला देखील लागणार आहे जर तुमच्याकडे काय मास्टर नसेल ते तरी देखील चालतं कारण आपण फक्त स्क्रीनशॉट काढण्यासाठी कायन मास्टरचा उपयोग करणार आहोत चला थोडा वेळ न घालतो आपण आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया ओके तर सर्वात आधी आपल्याला काय करायचं काय मास्टर हे ॲप ओपन करून घ्यायचं आहे जर तुमच्याकडनं नसेल तरी हे देखील चालते कारण फक्त आपल्याला व्हिडिओचा फक्त एक स्क्रीनशॉट काढायचा त्यासाठीचा आपल्याला फक्त पाहिजे आहे नाहीतर काय उपयोग नाही आहे तर पहिल्यांदा सिम्पली प्लसवरती टच करायचं आहे आणि जो मधला रेशो आहे नवीन टस वाढायचा तो सिलेक्ट करायचा आहे सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला एक व्हिडिओ शूट करायचा आहे मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवून देतो आधी तो व्हिडिओ पहिल्यांदा अगदी आपल्याला सिलेक्ट करायचा आहे पण तुम्ही आधी हा व्हिडिओ पाहून घ्या तुम्हाला अशा प्रकारे काही व्हिडिओ शूट करायचा आहे ओके <दलूणाध> <दलूणाध> तर तुम्हाला अशा प्रकारे तुम्ही पाहिला असेल असा व्हिडिओ तुम्हाला शूट करायचा आहे तर पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे जेव्हा आपलं जे मॉडेल आहे ते जेव्हा चालत येतं आणि जेव्हा असा पूर्ण हात थोडासा घाल ठेवतो तिथपर्यंत जायचं आहे आणि इथं एक तुम्हाला एक ऑप्शन दिसते त्यावरती टच करायचं आणि कॅप्चर अँड सेवच्या ऑप्शनवरती टच करायचं तर आपलं आता पिकसार्टचं आप काम झालेलं आहे सॉरी कायन मास्टरचं काम झालेलं आहे आता आपलं काम आहे फक्त आला आहे ज पिक नंतर आपल्याला सिंपली पिकसार्ट हे ॲप ओपन करायचं आहे तुम्हाला हे पिकसार्ट ॲप हे इझिली प्ले स्टोअरवरती भेटून जाईल तर आपल्याला पिकसार्ट ओपन केल्यानंतर इथे प्लसवरती टच करायचं आणि आत्ता जो तुम्ही फोटो सिलेक्ट केला म्हणजे डाउनलोड केला होता हां तो सिलेक्ट करायचा आहे आणि मी तुम्हाला एक महाराजांचा फोटो दिलेला आहे तो ॲड ॲड फोटोवरती टच करून हा फोटो ॲड करायचा आहे ओके तर पहिल्यांदा असा महाराजांचा फोटो असा मोठा करायचा झूम करायचा आहे नंतर इथं महाराजांचा फोटो जो आहे तो बरोबर हातापाशी सेट करायचा आहे सेट केल्यानंतर आपल्या सिंप्लेची ऑपिसिटी जी आहे ती कमी करायची आहे थोडी म्हणजे पन्नासपर्यंत ठेवायची नंतर इरजरच्या ऑप्शनवरती टच करून असं बरोबर मी जसं कट करतो आहे तसं तुम्हाला इरेज करायचं आहे ओके तर असं झाल्यानंतर आपल्याला पूर्ण जो फोटो आहे तो बरोबर असं सिलेक्ट करायचा आहे कारण थोडं जर इकडे तिकडे झालं तर योग्य नाही असणार तर तुम्ही पाहू शकता आपलं असं योग्यरित्या झालेलं आहे ओके तर एकदा आपण बघूया तर ओके तर आपल्याला जी ऑफिससाठी पूर्ण परत वाढवायची आहे वाढवल्यानंतर आपल्याला सिम्पली राईटच्या बटनावर टच करायचे नंतर डाउनलोड करून घ्यायचं आहे डाउनलोड केल्यानंतर सिम्पली आपल्याला इथून बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर आपलं एक आपले जे अलाईट मोशन ॲप आहे ते सिंपली ओपन करायचं आहे याची मी लिंक तुम्हाला ले हे लेट लेटेस्ट व्हर्जनचं अलाईट मोशन आहे याची लिंक मी तुम्हाला टेलिग्रामवरती पिन करून ठेवलेली आहे तुम्ही जॉईन जॉईन होऊन डाउनलोड करू शकता तर सिंपली ओपन केल्यानंतर आपल्याला प्लसवरती टच करायचं आहे नऊ इंटू सोळा जो जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला सिम्पली प्लसवरती टच करायचं आहे टच केल्यानंतर आपल्याला जो आत्ता आपण व्हिडिओ शूट केला होता तो सिंपली ॲड फोटोजवरती जाऊन ॲड व्हिडिओ अँड फोटोवरती जाऊन तो व्हिडिओ ॲड करायचा आहे ओके तर हा आहे तो फोटो व्हिडिओ तर हा ॲड केल्यानंतर सिंपली याच्यावरती टच करायचं आहे आणि थ्री डॉटरवरती टच करून फिलस्क्रीन करायचं आहे स्क्रीन केल्यानंतर आता सिम्पली आपलं प्लसवरची टॅच करून ॲडिओवरती जाऊन जी काय ॲडिओ आहे ती सिम्पली ॲड करायचं आहे मी ॲडिओ ॲड करून घेतो ओके तर मी ॲडिओ ॲड केला होता आपल्याला बीट टायकायची आहे तर पहिल्यांदा आपल्याला ते प्लेवरचे टॅच करायचं आहे तर ओके तर इथं आपल्याला आवाज वाढलेला दिसला आहे मग आपल्या इथं सिम्पली एक बीट मार्क द्यायचं आहे आणि तिथं आपला जो हा व्हिडिओ आहे तो तिथंच कट करायचा आहे खालून नंतर सिम्पली तिथंच प्लसवरचे टॅच करायचं आहे आणि जो आता एडिट केलेला फोटो आहे तो सिंपली ॲड करायचा आहे तर हा फोटो मी ॲड करून घेतो ॲड केल्यानंतर आपल्याला सिंपली थ्री डॉटवरती टच करून फिल स्क्रीन करायचं आहे फिल स्क्रीन केल्यानंतर आपण पाहू शकता असा बरोबर सेट नसेल तर आपल्याला त्या फोटोला बरोबर सेट असं सेट करायचं आहे ओके तर सेट झालेला आहे सेट झाल्यानंतर आपल्याला नेक्स्ट स्टेप ह्या फोटोवरती टच करायचं आहे सॉरी ह्या फोटोवरती टच करायचे ह्या फोटोवरती टच केल्यानंतर आपलं जेवढं सॉंग आहे तिथं लास्टला जायचं आहे आणि दोन नंबरच्या ऑप्शनवरती टच करायचं आहे टच केल्यानंतर आपल्याला सिम्पली एकदा स्टार्ट लिहायचं आहे म्हणजे फोटोचं स्टार्ट लिहायचं आहे आणि इफेक्ट्सवरती जाऊन एड इफेक्ट म्हणायचं आहे ॲड इफेक्ट केल्यानंतर आपण इथे कलर अँड लाईटच्या ऑप्शनवरती जाऊन स्पेक्चल मॅप हे नावाचं एक तुम्हाला इफेक्ट भेटेल तो सिम्पली त्यावरती टच करायचं आहे आणि स्टँडर्ड सेटिंगवरती टच करायचं आहे असं टच केल्यानंतर सिद्ध सिम्पली तुम्हाला एक प्लसचा आयकॉन दिसून जाईन आयकॉन त्यावरती टच करायचं आहे आणि ह्याची जी काही स्ट्रेंथ आहे सॉरी ह्याची जी काही स्ट्रेंथ आहे ती पूर्ण पहिल्यांदा कमी करायची आहे ह्याची स्ट्रेंथ आपण पाचशेपर्यंत ठेवूया नंतर आपण सगळ्यात असं सा लास्टला जायचं आहे आणि तिथे ह्याची जी काही स्ट्रेंथ आहे स्ट्रेंथ आहे सॉरी एकदा आपण मी तुम्हाला बॅक सांगतो आधी स्टार्ट लेच आहे नंतर इथं कलरचं जो ऑप्शन आहे खाली असं स्क्रोल डाऊन करून घ्यायचं आणि दोन नंबरच्या कलरला आपल्याला ब्लॅक कलर द्यायचा आहे आणि तीन नंबरचा जो कलर आहे त्याला आपण असा थोडा राखाडी असा कलर द्यायचा आहे नंतर आपल्याला परत वरती जायचं आहे आणि एकदम लास्ट यायचं ला आहे लास्ट आल्यानंतर आपल्याला सिंपली ह्याची जी काही स्ट्रेंथ आहे ती परत वाढवायची आहे ओके सात पॉईंटपर्यंत मी ठेवून घेतो तर आपण एकदा पाहूया आपला व्हिडिओ कसा होतो इथे ओके तर असं झालेलं आहे आता अजून एकदा या फोटोवरती टच करायचं आहे इफेक्ट्सवरती जायचं आहे आणि ह्याची जी काही स्ट्रेंथ आहे ते आपण अजून वा थोडी वाढ सॉरी लास्टला जायचं आहे आणि ह्याची जी काय स्ट्रेंथ स्ट्रेंथ आहे ती पूर्ण आपण वाढवून बघूया एकदा लास्टला द्यायचे आणि ह्याची जी काय स्ट्रेंथ आहे ती पूर्ण आपण एकदा वाढवून बघूया थोडी जास्त ओके तर योग्य प्रकारे दिसते नंतर आपल्याला सिम्पली स्टार्ट लिहायचं आहे प्लसवरती टच करायचं आहे व्हिडिओ इमेज अँड व्हिडिओवरती जायचं आहे आणि मटेरियलमध्ये तुम्हाला एक इफेक्ट दिलेला आहे मी तुम्ही जर हा व्हिडिओ पूर्ण बघितला तर तुम्हाला मटेरियल नक्कीच भेटेल तर व्हिडिओत तुम्हाला एक मटेरियलमध्ये एक इफेक्ट दिला आहे तो सिम्पली ॲड करायचा आहे तो इफेक्ट असा काय असेल तर ॲड केल्यानंतर आपल्याला सिम्पली त्यावरती टच करायचं आहे आणि थ्री डू थ्री टच करून फिल स्क्रीन करायचं आहे फिल स्क्रीन केल्यानंतर ब्लेंडिंग आणि एपिसिटीवरती जाऊन लाईटनवरती जाऊन स्क्रीन करायचं आहे ओके आता तुम्ही पाहू शकता कसला कडक असा एडो झालेला आहे तर आपलं लास्ट लायचं आहे इथे आणि वरचा जो इफेक्ट आहे तो देखील इथेच कट करायचा आहे तर आप तुम्ही याचं लोगो ॲड करू शक इच्छिता तर प्लसवरचे टच करून इमेज आणि वेळवरचं जाऊन तुम्ही तुमचा लोग ॲड करू शकता याच्यावरती कोणताही लोगो ॲड करणार नाही तर तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती फर्स्ट टाईम असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा इफेक्ट फ्लॅश वॉर्निंगचा इफेक्ट फक्त आणि फक्त आपण अलर्ट मशीनवरून दिलेला आहे विवा कट वगैरे कोणतंच आपण ह्यासाठी ॲप यूज केलेलं नाही आहे तर एक्सपोर्ट करण्यासाठी आपल्याला सिम्पली तर ॲडवरती टच करायचं आणि एक्सपोर्टच्या बटनावर टच करायचं आहे चला तर कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ भेटूया पुढचे व्हिडिओ जय महाराष्ट्र